80 फुटी रोड ते नंदी रोड पर्यंतच्या कॉन्क्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाही यांचे हस्ते संपन्न. धुळे शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 80 फुटी रोड ते नंदी रोड पर्यंतच्या कामाचे 50 लाख रुपये कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाही यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार फारुख शाही यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की शहरातील मूलभूत सुविधा व विकास करण्याचे ध्येय आम्ही घेतले असून शहरातील रस्ते गटारी व पाणीचे पाइपलाइन शहराच्या विविध भागात करण्यास आम्ही बांधील आहोत. तसेच शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी MIDC भागात जमीन अधिग्रहण करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जात आहे. आजपर्यंत शहराच्या विकासासाठी कोणत्या आमदारांनी जितका निधी मूलभूत सुविधांसाठी आणला नसेल तितका निधी त्यापेक्षा शेकडो कोटीचा निधी शहराचा विकासासाठी आम्ही आणला आहे. शहराच्या विकासाच्या खोट्या वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष शासनाकडून निधी आणण्याचे काम आम्ही केले आहे. शहराच्या नागरिकांच्या कामासाठी निवेदन आल्याबरोबर प्रत्यक्ष त्या कामाबाबत पाठपुरावा करून काम करून देणे हेच माझे मी कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आमदार फारुख शाही यांनी धुळे शहरातील 80 कोटी रोड पासून ते नंदी रोड पर्यंतच्या 50 लाख रुपये कामाच्या शुभारंभ करतेवेळी केले. यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाही यांच्या मोठ्या प्रमाणात सत्कार केला व आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सुमारे 50 वर्षापासून असलेल्या या वस्तीला आजपर्यंत रोड न होता परंतु आमदार फारुख शाही यांच्याकडे निवेदन दिल्याबरोबर आमदार फारुख शाह यांनी आमचे काम 6 महिन्यात करून दिले याबद्दल तिथल्या नागरिकांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला या भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आमदार फारुख शाह यांचे सोबत नगरसेवक युसुफ मुल्ला, नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, गुफरान पोपटवाले, असलम अन्सारी, जाकीर अन्सारी, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, मौलवी शकील, सुलेमान मलिक, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 13 येथे 80 फुटी रस्त्यापासून तर नंदी रोड पर्यंत रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण व तसेच गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या कामासाठी या परिसरातील आमचे नगरसेवक मुक्तारभाई बिल्डर तसेच नगरसेवक युसुफभाई मुल्ला व परिसरातील आमचे नेते सुलेमानभाई मलिक, गुफरान भैया पोपटवाले, असलम शेठ व अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती. या निमित्ताने मी नगरोत्थान या योजनेतून 50 लाख रुपये सुविधाचा निधी मंजूर करून दिलेला होता आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते तसेच आमचे अनेक या परिसरातील रहिवासी माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत.